मित्रांनो दोन एप्रिल दोन हजार बावीस अर्थातच पाडव्याच्या मुहूर्तावरती सिडकोने नवी मुंबईतील विविध नोर्समध्ये विविध ठिकाणी रेसिडेन्शियल प्लॉट्स अर्थातच निवासी भूखंड उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्या भूखंडाची योजना जाहीर केलेली आहे त्याअंतर्गत एरोली घनसोली नेरूळ कळंबोली खारघर नवीन पनवेल पनवेल याही ठिकाणी हे भूखंड उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत याच्यापूर्वी आपण स सगळ्या ठिकाणची माहिती पाहिलेली आहे आणि आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत पनवेल येथे जे काही भूखंड उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्याच्या संदर्भातील माहिती नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो पनवेल या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी जे काही भूखंड उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत ते सगळे भूखंड बोली पद्धतीने इल्ल पद्धतीने विक्री केले जाणार आहेत मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेलायकन प्रेस करायला मात्र विसरू नका तर जास्त उशीर न करता पाहूया या भूखंडांच्या बाबतीतला सविस्तर तपशील ह्याच्या पूर्वीच्या भागामध्ये आम्ही ऐरोली नवी मुंबईतील प्लॉटच्या बाबतीत माहिती आम्ही दिलेली आहे ऐरोलीमध्ये तुम्हाला प्लॉट घ्यायचं असेल तर त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आम्ही दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या त्याची लिंक मी वरती आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो ऐरोली व्यतिरिक्त आम्ही मित्रांनो ऐरोलीच्या बाजूलाच असलेला एक महत्त्वाचा नोड आहे घनसोली घनसोली याही ठिकाणी आम्ही म्हणजे याही ठिकाणच्या व्हिडिओ भूखंडाची माहिती आम्ही बनवलेली आहे त्याची माहिती सविस्तर दिलेली आहे तोही व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या जर तुम्हाला घनसोलीतील भूखंडाची माहिती अधिकची माहिती हवी असेल तर त्याची लिंक मी वरती आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा व्हिडिओच्या शेवटी देतो तो, तो व्हिडिओ तुम्ही व्यवस्थितरित्या पाहून घ्या आणि सर्वप्रथम आपण या शे भूखंडाच्या योजनेसाठी जे काही वेळापत्रक आहे ते आपण वेळापत्रक सविस्तर पाहूया कारण मित्रांनो ह्याच्यापूर्वीची जी शेवटची तारीख होती ती होती पंचवीस एप्रिल दोन हजार बावीस पण आता कुठेतरी ही तारीख वाढून पाच मे दोन हजार बावीस करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी आपण सविस्तर वेळापत्रक पाहूया पहिलं ए ऑप्शनपासून सुरू करू ए बी सी असे तीन भाग आहेत एमध्ये क्लोज बीड आहे तर पहिलं आहे पे डॉक्युमेंट फीज फॉर क्लोज बीड म्हणजे तुम्हाला ह्या बीडसाठी डॉक्युमेंटेशन फीज भरायची आहे ती भरायची आहे दोन एप्रिल दोन हजार बावीस सकाळी अकरा वाजल्यापासून ते पाच मे दोन हजार बावीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत दुसरं एम डी फॉर क्लोज बीड तुम्हाला ई एम डी जे भरायचे अर्नेस्ट मनी डिपॉझिट जे आहे अनामत रक्कम भरायची आहे दोन एप्रिल दोन हजार बावीस सकाळी अकरा वाजल्यापासून ते पाच मे दोन हजार बावीस सन रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटांपर्यंत आणि तिसरं आहे क्लोज बीड सबमिट तुम्हाला क्लोज बीड जे सबमिट करायचं आहे ते आहे दोन एप्रिल दोन हजार बावीस सकाळी अकरा वाजल्यापासून ते पाच मे दोन हजार बावीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत तुम्हाला हे सबमिट करायचं आहे किंवा क्लोज होणार आहे त्यानंतर बी बघा पार्ट बी ई ऑप्शन संदर्भातला तर या ठिकाणी पहिलं पे डॉक्युमेंटेशन फीज फॉर ई ऑप्शन ई ऑप्शनसाठी तुम्हाला ई निविदेसाठी तुम्हाला डॉक्युमेंटेशन फीज भरायची तारीख आहे दोन एप्रिल दोन हजार बावीस सकाळी अकरा वाजल्यापासून ते सहा मे दोन हजार बावीस दुपारी बारा वाजेपर्यंत ही तारीख अतिशय महत्त्वाची आहे मित्रांनो दुसरं पे ई एम डी फीज फॉर ई ऑप्शन ई ऑप्शनसाठी तुम्हाला ई एम डी भरायचे अर्नेस्ट मनी डिपॉझिट भरायचे आहे दोन एप्रिल दोन हजार बावीस सकाळी अकरा वाजल्यापासून ते सहा मे दोन हजार बावीस दुपारी बा बारा वाजेपर्यंत ई ऑप्शन जे होणार आहे ते सुरू होणार आहे सहा मे दोन हजार बावीस सकाळी अकरा वाजता आणि ई ऑप्शन जे आहे ते संपणार आहे सहा मे दोन हजार बावीस संध्याकाळी सहा वाजता तर ह्या डेट्स तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत मित्रांनो कारण यासाठी आता अवघे काही दिवसच बाकी आहेत त्यानंतर अतिशय महत्वाचं की रिझल्ट कधी ओपन होणार आहे सी पार्ट आहे तो रिझल्ट ओपनिंग आहे तर ई ऑप्शन ओपनिंग डेट आहे नऊ मे दोन हजार बावीस दुपारी तीन वाजता याचा रिझल्ट डिक्लेअर केला जाणार आहे आता पाहूया मित्रांनो या भूखंडांचा सविस्तर तपशील अर्थातच कोणत्या नोडमध्ये घरे आहेत झोन काय आहे सेक्टर क्रमांक काय आहे प्लॉट क्रमांक त्या प्लॉटचं क्षेत्रफळ किती आहे त्याचा वापर कशासाठी आहे मूळ एफ एस आय किती आहे त्याची मूळ किंमत किती आहे अनामत रक्कम किती आहे आणि सिडकोने लावलेली किंमत ही किती आहे ही सर्व माहिती आता आपण सविस्तररित्या पाहूया तर मित्रांनो याच्या पूर्वीच्या भागामध्ये अर्थातच जो खारघर येथील भाग आम्ही प्रसारित केलेला आहे त्या भागामध्ये आपण सिरियल क्रमांक एकशे सतरापर्यंतची माहिती पाहिलेली आहे जो खारघर नोड आहे त्याच्यानंतर एकशे अठरापासून नवीन पनवेल येथील नोड सुरू होतो तर या ठिकाणी पहा पहिले सिरियल नंबर आहे दुसरं ठिकाण आहे तिसरं सेक्टर क्रमांक आहे चौथं प्लॉट क्रमांक आहे नंतर प्लॉटचा एरिया आहे नंतर रेसिडेन्शियल नंतर एफ एस आहे नंतर त्याची मूळ किंमत बेस कॉस्ट आणि त्याची अनामत रक्कम असे हे कॉलम्स आहेत तर पहिलं बघा एकशे अठरा सिरियल क्रमांक बघा नवीन पनवेल सेक्टर क्रमांक सहा ई या ठिकाणी बावीस ए हा भूखंड उपलब्ध आहे त्याचा एरिया आहे मित्रांनो एकशे तीन पूर्णांक चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव स्क्वेअर मीटर आणि हे सगळे रेशिडेशन प्लॉट आहेत आणि एक पूर्णांक एक हाच सर्वांना एफ एस आय लागू केलेला आहे आता या ठिकाणी मूळ किंमत आहे एकोणचाळीस हजार दोनशे रुपये आणि अनामत रक्कम जी आहे अर्जासोबत भरायची अनामत रक्कम चार लाख सात हजार चारशे पंचेचाळीस आता जे काय बेस्ट कॉस्ट या ठिकाणी देण्यात आलेली आहेत एकोणचाळीस हजार दोनशे गुणिले जो काही एरिया दिला आहे एकशे तीन पूर्णांचावर नाव हे जर तुम्ही गुन्हागार केला तर त्या प्लॉटची मूळ किंमत आपल्याला मिळते जी शिडकोनी ठेवलेली आहे आता ते अनामत रकमेच्या समोर तुम्ही एक शून्य लावला तर शिडकोची मूळ किंमत कळेल आपल्याला म्हणजे शिडकोची जी काही ठरवलेली किंमत आहे प्लॉटची ती करणार आहे तर या ठिकाणी चार, चार चार लाख सात हजार चारशे पंचेचाळीसच्या वर शून्य आपण जोडला तर किंमत होते चाळीस लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे पन्नास ही सिडकोने ठरवलेली प्लॉटची एकंदरीत किंमत आहे पण ही बोलीमध्ये ही किंमत दुप्पट किंवा तिप्पटही जाऊ शकते नंतर अनुक्रमांक एकशे एकोणवीस नवीन पनवेल सेक्टर क्रमांक सिक्स ई सहा ई या ठिकाणी ए वनमध्ये तेहतीस चौतीस आणि पस्तीस तीन भूखंड उपलब्ध आहेत एरिया आहे शंभर पूर्णांक चोवीस स्क्वेअर मीटर बेस कॉस्ट आहे त्रेचाळीस हजार चार आणि अर्जासोबत भरावयाची रक्कम आहे चार लाख एकतीस हजार रुपये त्यानंतर सिरियल क्रमांक एकशे वीस नवीन पनवेल सेक्टर क्रमांक सहा ई या ठिकाणी ए टूमध्ये एकतीस आणि ब तीस आणि एकतीस एक दोन प्लॉट उपलब्ध आहेत एरिया आहे एकशे चोवीस पूर्णांक चोपन्न स्क्वेअर मीटर आणि ह्याची बेस कॉस्ट आहे चार त्रेचाळीस हजार चार रुपये आणि ह्याची अनामत रक्कम आहे मित्रांनो पाच लाख पस्तीस हजार पाचशे बहात्तर आणि सिडकोची किंमत आहे त्रेपन्न लाख पंचावन्न हजार सातशे वीस त्यानंतर सिरियल क्रमांक एकशे एकवीस नवीन पनवेल सेक्टर क्रमांक सिक्स ई ए, ए थ्रीमध्ये तेहतीस चौतीस पस्तीस तीन भूखंड उपलब्ध आहे एरिया आहे त्र्याण्णव पूर्णांक चोवीस चौरस मीटर आणि बेस कॉस्ट आहे त्रेचाळीस हजार चार ह्याची अनामत रक्कम आहे चार लाख नऊशे एकोणसत्तर रुपये नंतर एकशे बावीस सिरियल क्रमांक न्यू पनवेल सेक्टर क्रमांक सहा ई या ठिकाणी ए फोरमध्ये तीस एकतीस बत्तीस तीन भूखंड उपलब्ध आहेत एरिया आहे सत्त्याण्णव पूर्णांक सत्याहत्तर चौरस मीटर आणि बेसकॉस्ट आहे त्रेचाळीस हजार चार अनामत रक्कम आहे चार लाख वीस हजार चारशे पन्नास सिरियल क्रमांक एकशे तेवीस न्यू पनवेल सेक्टर क्रमांक सहा ई ए फोरमध्ये तेहतीस आणि चौतीस दोन भूखंड उपलब्ध आहेत एरिया आहे अठ्ठ्याण्णव पूर्णांक शहाऐंशी चौरस मीटर आणि ह्याची बेस कॉस्ट आहे त्रेचाळीस हजार चार, चार, चार आणि ह्याची अनामत रक्कम आहे बे चार आ, चार लाख पंचवीस हजार एकशे अडतीस सिरियल क्रमांक एकशे चोवीस नवीन पनवेल सेक्टर क्रमांक सहा ई या ठिकाणी ए पंचेचाळीसमध्ये तीस एकतीस आणि बत्तीस तीन भूखंड उपलब्ध आहेत एरिया आहे ब्याऐंशी पूर्णांक सत्याऐंशी चौरस मीटर आणि बेस कॉस्ट तीच आहे त्रेचाळीस हजार चार आणि अनामत रक्कम आहे तीन लाख छप्पन हजार तीनशे चौऱ्याहत्तर त्यानंतर सिरियल क्रमांक एकशे पंचवीस नवीनपणे सक्टर क्रमांक सहा ई या ठिकाणी ए फोर्टी सिक्समध्ये ए सेहेचाळीसमध्ये तीस एकतीस बत्तीस तीन भूखंड उपलब्ध आहेत एरिया आहे एकशे सात पूर्णांक चौ सत्त्याण्णव चौरस मीटर आणि बेस कॉस्ट तीच आहे मित्रांनो त्रेचाळीस हजार चार आणि अनामत रक्कम आहे चार लाख चौसष्ट हजार तीनशे चौदा आणि याची सिडकोची जी किंमत आहे ती आहे शेहेचाळीस लाख त्रेचाळीस हजार एकशे चाळीस यानंतर मित्रांनो आपण सिरियल क्रमांक एकशे सव्वीसपासून सुरुवात करूया सिरियल क्रमांक एकशे सव्वीस नवीन पनवेल सहा ई सगळे सेक्टर क्रमांक सहा ईजमध्ये आहेत ते आपण परत परत, परत नाही बोलूया ए फोर्टी सिक्समध्ये तेहतीस चौतीस पस्तीस तीन भूखंड उपलब्ध आहेत एरिया आहे नव्याण्णव पूर्णांक अडतीस चौरस मीटर बेस कॉस्ट आहे त्रेचाळीस हजार चार आणि अनामत रक्कम आहे चार लाख सत्तावीस हजार तीनशे चौऱ्याहत्तर सिरियल क्रमांक एकशे सत्तावीस नवीन पनवेल सिक्स ई सेक्टर क्रमांक या ठिकाणी ए सत्तेचाळीसमध्ये तेहतीस चौतीस पस्तीस तीन भूखंड उपलब्ध आहेत एरिया आहे एकशे तीस पूर्णांक पंचवीस चौरस मीटर अनामत जे काही बेस्ट कॉस्ट आहे मूळ किंमत आहे एकोणचाळीस हजार दोनशे रुपये आणि अनामत रक्कम आहे पाच लाख दहा हजार पाचशे ऐंशी रुपये सि सी, सिरियल नंबर एकशे अठ्ठावीस न्यू पनवेल सिक्स ई सेक्टर या ठिकाणी ए अठ्ठेचाळीसमध्ये एकतीस आणि बत्तीस दोन भूखंड उपलब्ध आहेत एरिया आहे एकशे चार पूर्णांक एक्क्याऐंशी चौरस मीटर त्याचं जे मूळ किंमत आहे ती आहे एकोणचाळीस हजार दोनशे आणि ह्याची बे अनामत रकम आहे चार लाख दहा हजार आठशे पंचावन्न रुपये सिरियल क्रमांक एकशे एकोणतीस न्यू पनवेल सिक्स ई सेक्टर या ठिकाणी ए पाचमध्ये तीस एकतीस आणि बत्तीस तीन भूखंड उपलब्ध आहेत एरिया आहे नव्याण्णव पूर्णांक बारा चौरस मीटर बेस कॉस्ट आहे त्रेचाळीस हजार चार रुपये आणि याची अनामत अनामत रक्कम जी भरायची आहे ती आहे चार लाख सव्वीस हजार दोनशे छप्पन्न रुपये सिरियल क्रमांक एकशे तीस नवीन पनवेल सेक्टर क्रमांक सहा ई या ठिकाणी ए फाईव्हमध्ये ती एक तीस चौतीस पस्तीस तीन भूखंड उपलब्ध आहेत एरिया आहे अठ्ठ्याण्णव पूर्णांक पाच मूळ किंमत आहे त्रेचाळीस हजार चार आणि अनामत रक्कम आहे चार लाख तेवीस ते ते हजार आठशे एकोणनव्वद सिरियल क्रमांक एकशे एकतीस नवीन पनवेल सेक्टर क्रमांक सहा ई या ठिकाणी बी वनमध्ये एकतीस तेहतीस चौतीस पस्तीस तीन भूखंड आहेत एरिया आहे एकशे आठ पूर्णांक तेहतीस आणि मूळ किंमत आहे त्रेचाळीस हजार चार आणि याचे अनामत रक्कम आहे चार लाख पासष्ट हजार आठशे बासष्ट रुपये त्यानंतर सिरियल क्रमांक एकशे बत्तीस नवीन पनवेल सेक्टर क्रमांक सहा ई या ठिकाणी बी टूमध्ये तेहतीस चौतीस पस्तीस तीन भूखंड आहेत एरिया आहे एकशे पाच पूर्णांक एकोणसाठ चौरस मीटर आणि बेस कॉस्ट आहे त्रेचाळीस त्रेचाळीस हजार चार आणि याची अनामत रकम आहे चार लाख चौपन्न हजार एकोणऐंशी रुपये सिरियल क्रमांक एकशे तेहतीस नवीन पनवेली सेक्टर क्रमांक सहा ई या ठिकाणी बी बेचाळीस बी फोर्टी टूमध्ये तीस एकतीस बत्तीस तीन भूखंड उपलब्ध आहेत एरिया आहे एकशे पाच पूर्णांक एक चौरस मीटर आणि याची बेस कॉस्ट आहे त्रेचाळीस हजार चार रुपये आणि याची अनामत रकम आहे चार लाख एक्कावन्न हजार नऊशे बहात्तर रुपये त्यानंतर सिरियल क्रमांक एकशे चौतीस नवीन पनवेल सेक्टर क्रमांक सहा ई या ठिकाणी बी फोर्टी थ्रीमध्ये तीस एकतीस बत्तीस तीन भूखंड उपलब्ध आहेत एरिया आहे सत्त्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याण्णव चौरस मीटर बेस कॉस्ट आहे त्रे त्रेचाळीस हजार चारशे रुपये आणि याचे अनामत रक्कम आहे चार लाख एकवीस हजार तीनशे त्रेपन्न अर्थातच याची शिरकोची किंमत होते बेचाळीस लाख तेरा हजार पाचशे तीस त्यानंतर सिरियल क्रमांक एकशे पस्तीस नवीन पनवेल सेक्टर क्रमांक सिक्स ई या ठिकाणी बी फोर्टी थ्रीमध्ये तेहतीस चौतीस पस्तीस तीन भूखंड उपलब्ध आहेत एरिया है, एक एक आहे एकशे एक पूर्णांक अठ्ठावीस चौरस मीटर बेस कॉस्ट आहे त्रेचाळीस हजार चार रुपये आणि अनामत रक्कम आहे चार लाख पस्तीस हजार च पाचशे पंचेचाळीस सिरियल क्रमांक एकशे छत्तीस नवीन पनवेल सिक्स ई या ठिकाणी बी फोर्टी फोरमध्ये तीस एकतीस बत्तीस तीन भूखंड आहेत एरिया आहे एकशे तीन पूर्णांक सदुसष्ट चौरस मीटर आणि याची बेस कॉस्ट आहे त्रेचाळीस हजार चार रुपये आणि यानं आहे चार लाख पंचेचाळीस हजार आठशे बावीस रुपये सिरियल क्रमांक एकशे सदतीस न्यू पनवेल या ठिकाणी सिक्स ई सेक्टरमध्ये बी फोर्टी फोरमध्ये तेहतीस पस, चौतीस पस्तीस तीन भूखंड आहेत एरिया आहे पंच्याण्णव पूर्णांक नऊ बेसकॉस्ट आहे त्रेचाळीस ते हजार चार आणि अनामत क्रम आहे चार लाख दोन बा, बारा हजार चारशे आठ रुपये सिरियल क्रमांक एकशे अडतीस नवीन पनवेल सिक्स ई या सेक्टरमध्ये सी सतरामध्ये तीस एकतीस बत्तीस तीन भूखंड उपलब्ध आहेत एरिया आहे सत्याऐंशी पूर्णांक शहाऐंशी चौरस मीटर त्याची बेस कॉस्ट आहे त्रेचाळीस हजार चार रुपये आणि याचे अनामत रकम आहे तीन लाख सत्याहत्तर हजार आठशे तेहतीस रुपये सिरियल क्रमांक एकशे एकोणचाळीस नवीन पनवेल सेक्टर क्रमांक सहा ई या ठिकाणी सी अठरामध्ये तेहतीस चौतीस पस्तीस तीन भूखंड उपलब्ध आहेत त्याचा एरिया आहे पंच्याऐंशी पूर्णांक तीन बेसकॉस्ट तीच आहे त्रेचाळीस हजार चार रुपये आणि अनामत रकम आहे तीन लाख सहाष्ट सहासष्ट हजार आठशे अठ्ठावीस नंतर सिरियल क्रमांक एकशे चाळीस नवीन पनवेल सिक्स ई या सेक्टरमध्ये सी तीनमध्ये सी थ्रीमध्ये तीस एकतीस बत्तीस तीन भूखंड उपलब्ध आहेत एरिया है, मिटर, बेस आहे अठ्ठ्याण्णव पूर्णांक सहा चौरस मीटर बेस कॉस्ट आहे त्रेचाळीस हजार चार रुपये आणि किंमत आहे सॉरी अनामत रकम आहे चार लाख चोवीस हजार एकोणवीस रुपये सिरियल क्रमांक एकशे एक्केचाळीस नवीन पनवेल सिक्स ई सेक्टरमध्ये सी थ्रीमध्ये तेहतीस पस, चौतीस पस्तीस तीन भूखंड उपलब्ध आहेत एरिया आहे नव्याण्णव पूर्णांक एकोणतीस चौरस मीटर बेस कॉस्ट आहे त्रेचाळीस हजार त्रेचाळीस हजार चार रुपये आणि अनामत रकम आहे चार लाख सव्वीस हजार नऊशे सत्त्याऐंशी रुपये सिरियल क्रमांक एकशे बेचाळीस नवीन पनवेल सिक्स ई सेक्टरमध्ये सी फोरमध्ये तीस एकतीस बत्तीस तीन भूखंड उपलब्ध आहेत एरिया आहेत चौऱ्याण्णव पूर्णांक बारा चौरस मीटर बेस कॉस्ट आहे त्रेचाळीस हजार चार रुपये आणि याची अर्जासोबत भरावायची अनामंत्रकम आहे चार लाख चार हजार सातशे चोपन्न रुपये त्यानंतर सिरियल क्रमांक एकशे त्रेचाळीस नवीन पनवेल सेक्टर क्रमांक सिक्स ई या ठिकाणी सी फोरमध्ये सी चारमध्ये तेतीस चौतीस ती, पस्तीस ती, तीन भूखंड उपलब्ध आहेत एरिया आहे अठ्ठ्याण्णव पूर्णांक सत्याहत्तर चौरस मीटर आणि बेसकॉस्ट आहे त्रेचाळीस हजार चार रुपये ह्याचे अनामत्रक आहे मित्रांनो चार लाख चोवीस हजार सातशे एकावन्न रुपये नंतर अनुक्रमांक एकशे चौवेचाळीस सिरियल क्रमांक एकशे चौवेचाळीस नवीन पनवेल सेक्टर क्रमांक सहा ईमध्ये सी फायमध्ये तीस आणि एकतीस दोन प्लॉट उपलब्ध आहेत एरिया आहे अठ्ठ्याण्णव पूर्णांक सत्याहत्तर चौरस मीटर बेस कॉस्ट थोडी कमी आहे एकोणचाळीस हजार दोनशे रुपये आणि ह्याचे अनामत रक्कम आहे तीन लाख सत्त्याऐंशी हजार एकशे अठ्ठ्याहत्तर रुपये नंतर एकशे पंचेचाळीस सिरियल क्रमांक नवीन पनवेल सिक्स ई या सेक्टरमध्ये सी सिक्समध्ये तीस एकतीस बत्तीस तीन भूखंड उपलब्ध आहेत एरिया आहे सत्याण्णव पूर्णांक सोळा चौरस मीटर याचे बेस कॉस्ट आहेत त्रेचाळीस हजार चार रुपये आणि अर्धासोबत भरावा याची अनामत रक्कम जी आहे ती आहे चार लाख सतरा हजार आठशे सत्तावीस आणि ही जी शिडकोची किंमत होती एकेचाळीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार दोनशे सत्तर रुपये त्यानंतर मित्रांनो सिरियल क्रमांक एकशे पंचेचाळीस नवीन पनवेल सेक्टर क्रमांक सहा ई या ठिकाणी सी सहामध्ये सी सिक्समध्ये तीस एकतीस बत्तीस तीन भूखंड उपलब्ध आहेत एरिया आहे सत्त्याण्णव पूर्णांक सोळा चौरस मीटर बेसकॉस्ट सारखेच आहे मित्रांनो त्रेचाळीस हजार चार रुपये अनामत रकम आहे चार लाख सतरा हजार आठशे सत्तावीस सिरियल क्रमांक अनुक्रमांक एकशे सेहेचाळीस नवीन पनवेल सेक्टर क्रमांक सहा ई या ठिकाणी सी सहामध्ये तेहतीस चौतीस पस्तीस तीन भूखंड उपलब्ध आहेत एरिया आहे नव्याण्णव पूर्णांक स चौऱ्याहत्तर स्क्वेअर मीटर आणि बेसकॉस्ट आहे तेहेचाळीस हजार चार रुपये आणि अनामत रकम आहे चार लाख अठ्ठावीस हजार नऊशे बावीस रुपये सिरियल क्रमांक एकशे सत्तेचाळीस नवीन पनवेल सहा ई सेक्टरमध्ये डी तेहतीसमध्ये तीस एकतीस बत्तीस तीन भूखंड उपलब्ध आहेत एरिया आहे एकोणऐंशी पूर्णांक शहात्तर चौरस मीटर बेस कॉस्ट आहे त्रेचाळीस हजार चार रुपये आणि अनामत रक्कम आहे तीन लाख त्रेचाळीस हजार रुपये सिरियल क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस नवीन पनवेल सेक्टर क्रमांक सहा ई या ठिकाणी डी चौतीसमध्ये बत्तीस तेहतीस चौतीस तीन भूखंड उपलब्ध आहेत एरिया आहे ब्याऐंशी पूर्णांक सात चौरस मीटर बेस कॉस्ट आहे त्रेचाळीस हजार चार रुपये आणि अनामत रक्कम आहे तीन लाख बावन्न हजार नऊशे चौतीस रुपये सिरियल क्रमांक एकशे एकोणपन्नास नवीन पनवेल सेक्टर क्रमांक सहा ई या ठिकाणी डी पस्तीस मध्ये बत्तीस ते तीस चौतीस तीन भूखंड उपलब्ध आहेत एरिया आहे एक सत्त्याऐंशी पूर्णांक एकवीस चौरस मीटर बेस कॉस्ट आहे त्रेचाळीस हजार चार रुपये आणि याची अनामत रक्कम जी भरायची अर्जासोबत ती आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार अडतीस रुपये एकशे पन्नास सिरियल क्रमांक पहा से नवीन पनवेल सेक्टर सहा ईमध्ये डी छत्तीसमध्ये तीस एकतीस बत्तीस तीन भूखंड उपलब्ध आहेत एरिया आहे सत्तावन्न पूर्णांक सदुसष्ट चौरस मीटर बेस कॉस्ट आहे त्रेचाळीस हजार चार रुपये आणि अनामत रक्कम जी भरायची अर्जासोबत ती आहे दोन लाख अठ्ठेचाळीस हजार चार रुपये नंतर सिरियल क्रमांक एकावन्न थोडा वेगळा आहे बघा नवीन पडवेल सेक्टर क्रमांक नऊ ई नाईन ईमध्ये हे भूखंड आहे हा आहे वीस क्रमांकाचा भूखंड एरिया खूप मोठा आहे त्याचा एरिया म्हणजे दोनशे एकतीस पूर्णांक आठ चौरस मीटर हा या स्कीममधला सर्वात मोठा प्लॉट आहे याची बेस कॉस्ट आहे मित्रांनो एकोणचाळीस हजार दोनशे रुपये आणि अर्जासोबत भरावा याची अनामत रक्कम आहे नऊ लाख पाच हजार आठशे चौतीस रुपये सिरियल क्रमांक बावन्न पनवेल ईस्टमध्ये आता हे बघा नवीन पनवेल नाही आहे हे पनवेल ईस्ट आहे त्या ठिकाणी सेक्टर क्रमांक सहामध्ये बावीस सी ट्वेंटी टू सी नावाचा भूखंड आहे प्लॉट आहे त्याचा एरिया आहे दोनशे एक पूर्णांक सत्तावीस चौरस मीटर बेस कॉस्ट आहे त्रेचाळीस हजार चार रुपये आणि अनामत रक्कम आहे आठ लाख पासष्ट हजार चारशे बेचाळीस रुपये त्यानंतर सिरियल क्रमांक एक एकशे त्रेपन्न पनवेल ईस्ट पनवेल पूर्व या ठिकाणी सेक्टर क्रमांक बारामध्ये वीस क्रमांकाचा भूखंड आहे एरिया आहे दोनशे सात पूर्णांक आठ चौरस मीटर बेस कॉस्ट आहे एकोणचाळीस हजार दोनशे रुपये आणि याची कि अनामत रक्कम आहे आठ लाख अकरा हजार सातशे चाळीस रुपये अर्थातच किंमत आहे एक्क्याऐंशी लाख सतरा हजार पाचशे चाळीस ही सिडकोने ठरवलेली किंमत आहे जी बोलीद्वारे खूप जास्त जाऊ शकते तर ही होती मित्रांनो पनवेल येथे सिडकोकडून उपलब्ध करण्यात आलेल्या भूखंडांबद्दलची अधिकची माहिती जी आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद